मोठा समारंभ असला की अशा गफलती होत असतात आणि त्या कोणीही मनावर घ्यायच्या नसतात. मीही मलाही त्याचं काही वाटलेलं नाही आहे, ही गफलत असू शकते, ही गफलत होती, म्हणून आपण सगळ्यांनी ती समजून घेतली पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज व्यासपीठावर उपस्थित नसलेले अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विज्ञान कथालेखक डॉक्टर जयंत नारळीकर उपस्थित नसले तरी त्यांचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं आणि म्हणून मी तो उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री माननीय श्री सुभाष देसाई, संमेलनाला उपस्थित असलेले सर्व पूर्वाध्यक्ष, उद्घाटक श्री विश्वास पाटील, या मराठी साहित्य संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेली प्रसिद्ध गीतकार श्री जावेद अख्तर, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री छगन भुजबळ, स्वागत मंडळातील त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर विराजमान झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे इतर पदाधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी सदस्य, कुसुमाग्रज साहित्यनगरीत उभारलेल्या या साहित्य मंडपात संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील व नाशिक जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, संमेलनासाठी निमंत्रित केलेले सर्व लेखक, कवी, वक्ते, ज्येष्ठ साहित्यिक श्री मनोहर शहाणे, ग्रंथाली प्रकाशनाचे श्री सुदेश शिंगलासपूरकर, आडगावचे पहिले नागरिक, नाशिक महानगरपालिकेचे सन्माननीय महापौर आणि उपस्थित सर्व नगरसेवक, प्रसारमाध्यमांचे सर्व प्रतिनिधी व गैरसोयी सोसून भारतभरातून साहित्य संमेलनाला आलेले सर्व संमेलन प्रतिनिधी आणि उत्स्फूर्तपणे नाशिक परिसरातून संमेलनाला उपस्थित असलेल्या माझ्या भावा बहिणींनो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. भावा बहिणींनो, नाशिकचं आणि नाशिक परिसराचं मोठेपण आणि वेगळेपण मी इथं सांगणार नाही. माननीय स्वागताध्यक्षांनी आपल्यासमोर त्यातल्या ठळक ठळक अशा प्रकारच्या गोष्टी मांडलेल्या आहेत. हे संमेलन नाशिकला दिल्यापासून गेल्या वर्षासव्वा वर्षात या संमेलनाचं खूप पाणी गोदावरीतून वाहून गेलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. माझ्या दृष्टीने एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे रखडत गेलेलं हे साहित्य संमेलन आज मोठ्या थाटामाटामध्ये पार पडत आहे. ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट मला वाटते. मला एका गोष्टीची उणीव भासते की या संमेलनासाठी साहित्य महामंडळानं निवडलेले अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर हे आले असते तर खूप बरे झाले असते. साहित्य महामंडळानं 3 वर्षांपूर्वी अध्यक्ष निवडीसाठी आपली घटना बदलली. घटना बदलल्यानंतर पहिले जे अध्यक्ष निवडले गेले ते साहित्य संमेलन सुखरूप पार पडलं. त्यात विघ्न आली होती पण वेगळ्या कारणासाठी आली होती, अध्यक्षांमुळं नाही. दुसरं आणि तिसरं, घटना बदलल्यानंतरचं साहित्य संमेलन दुसरं उस्मानाबादला झालं आणि तिसरं इथं आडगाव नाशिकमध्ये होत आहे. या 2 साहित्य संमेलनासाठी बदललेल्या नव्या घटनेनुसार साहित्य महामंडळानं जे अध्यक्ष निवडले त्या अध्यक्षांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं ही साहित्य संमेलनं तशी थोडी
अडचणीतच आलेली होती हे या ठिकाणी कबूल केलं पाहिजे. उस्मानाबादच्या साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ ख्रिस्ती लेखक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांची निवड साहित्य महामंडळानं केली होती. त्यांचे अनेक साहित्य संस्थांमध्ये सत्कारही झालेले होते. त्यांची प्रकृती उत्तम होती. सत्कार होईपर्यंत त्यांची प्रकृती उत्तम होती. साहित्य संमेलन 2-3 दिवसांवर आलं आणि त्यांच्या पाठीच्या कण्याच्या मणक्यांमध्ये मोठं अंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यांना प्रचंड वेदना व्हायला लागल्या. ते चालू शकत नव्हते, येऊ शकत नव्हते आणि डॉक्टरांनी त्यांना मनाई केलेली होती. तरीही उस्मानाबादच्या स्वागत मंडळाची आणि साहित्य महामंडळाची मोठी अडचण होईल आपण गेलो नाही तर, असा विचार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केला. आणि विमानाची सोय उस्मानाबादचं स्वागत मंडळ करू शकत नव्हतं, म्हणून रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या किंवा सेकंड दुसऱ्या दर्जाच्या म्हणजे AC डब्यातून त्यांनी प्रवास केला. उस्मानाबादच्या स्टेशनवर उतरत असताना त्यांना उतरता येत नव्हतं. अहमदपूरचे आमदार श्री पाटील यांनी स्वतः ते त्या डब्यात होते, त्यांना उतरायला मदत करून व्हीलचेअरवर बसवलं आणि उस्मानाबादला पाठवून दिलं. उस्मानाबाद साहित्य संमेलनामध्ये अतिशय वेदना होत असताना व्हीलचेअरवर येऊन आणि 3 तास सर्व सन्माननीय पाहुण्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसून 50 मिनटं ते 1 तास आपलं भाषण त्या ठिकाणी केलं आणि तो सोहळा पार पाडला. याला आपल्यामुळं स्वागत मंडळाला ज्यानं 1,00,000 रुपये खर्च केलेले, अनेक लोक आपल्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत, महामंडळाची त्या ठिकाणी अडचण होणार आहे हे जाणून सगळा त्रास आपल्या डोक्यावर त्यांनी घेतला आणि त्या संमेलनाला उपस्थित राहून त्या संमेलनाचं उद्घाटन त्यांनी साजरं केलेलं होतं. ही एक आठवण मला या ठिकाणी सांगायची. मला डॉक्टर नारळीकरांना दोष द्यायचा नाही आहे, मी तो देणारही नाही, ती माझी इच्छाही नाही, माझ्या मनामध्येही तो विचार आलेला नाही. पण नारळीकरसुद्धा या उद्घाटनापुरतं सगळी व्यवस्था स्वागत मंडळ करण्यासाठी समर्थ असतानाही जर आले असते, तासभर बसले असते, अर्धा तास बसले असते, तर रसिकांना महामंडळाला आणि स्वागत मंडळाला प्रचंड आनंद झाला असता. आज नाही म्हटलं तरी एक वेगळी किनार या साहित्य महामंडळ या उद्घाटन सोहळ्याला त्यांच्या अनुपस्थितीमुळे लागलेली आहे. एक मोठं उदाहरण आहे. ही दोन उदाहरणं मी एवढ्यासाठी आपल्यासमोर मांडतो की साहित्य महामंडळाला पुन्हा आपला अध्यक्ष निवडण्यासाठी घटना बदलावी लागेल किंवा घटना बदलण्यासाठी याचा विचार करावा लागेल.